कोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने कोविड सेंटरची तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होईना उभारणी केली आता भविष्य काळामध्ये भव्य हॉस्पिटल उभारले जावं पाहूया न्यूजचा स्पेशल रिपोर्ट महापालिका स्थापन झाली बावीस वर्ष होत आले पण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं असणारं सुसज्ज हॉस्पिटल उभं राहू शकलं नाही हे दुर्दैव जरी असलं तरी आता कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि महापालिकेनं तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होईना कोविड सेंटर उभं राहिलं तेवढाच दिलासा महापालिकेने दिला एक दोन रुग्ण बरेही झाले आज महापालिकेचा हॉस्पिटल नाही अन्यथा कोरोनाच्या साथीमध्ये ते आले पण आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही आणि नव्या सत्ताधारी मंडळींनाही हॉस्पिटल उभं करता आलं नाही आरोग्याचे महत्व काय आहेत आता सगळ्यांनाच समजायला लागला आहे कोरोनाने ही जाणीव करून दिली त्यामुळे कोविड सेंटर झालं त्याचं रुपांतर कायमस्वरूपी सुज्ज अशा हॉस्पिटलमध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे आता कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या जाणाऱ्या कहरमध्ये संभाव्य काळामध्ये हॉस्पिटल उभं राहिलं आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील लोक हे शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज आणि सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलवरच अवलंबून होते सध्या ही या दोन रुग्णालयावरच भार आहे परंतु महापालिका प्रशासनानं मोठे हॉस्पिटल उभा करून लोकांना दिलासा द्यावा कोविड सेंटर अवघ्या आठ दहा दिवसांमध्ये उभं राहिलं है। आहे मनात आणलं तर मोठे हॉस्पिटल आपण उभं करू शकतो कोरोनामुळे हे आता शक्य आहे हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नझीर वारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट